अमळने रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याने एक जखमी झाला असून एक बचावला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलीस अधिकारी कुलभूषण सिंह चौहान यांनी अमळनेर 7 न्यूजला दिली. 5 सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानकाजवळ शिंदे नामक एक पायाने अपंग असलेल्या रिक्षा चालकाला रेल्वे अभियंत्याने कट मारला असा आरोप करत रिक्षावाला त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गोंधळ घालायला गेला होता. त्यावेळी त्या अभियंत्याने तात्काळ रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचारीला बोलावले. हरेंद्र कुमार नावाचा कर्मचारी तेथे पोहोचल्यावर त्याने रिक्षा चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याला राग आला. त्याने हरेंद्र कुमारला धमकी दिली. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास GRP कार्यालयासमोर राहुल पाटील उर्फ रामजाने व शुभम पाटील उर्फ बम आणि शिंदे या तिघांनी एकत्र येत हरेंद्र कुमार यांच्यावर चाकूने वार केला. हरेंद्र कुमार याने तो वार हातावर अडवण्याचा प्रयत्न केला असता अंगठ्याजवळ हात फाटून जखम झाली व हात फ्रॅक्चर झाला. तर अर्जुन सिंग या RPF कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला मात्र गणवेशाच्या पट्ट्यामुळे पोटात चाकू घुसला नाही, अन्यथा अनर्थ घडला असता. आरोपींच्या मागे रेल्वे पोलीस धावले. शहरात एका ठिकाणी नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच प्रसाद दिला. RPF कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपींना GRPच्या ताब्यात देऊन नंदुरबार येथे नेणार आहेत. तर जखमी हरेंद्र कुमार याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. अमळनेर तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसाने कापूस उडीद मूग पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे अतिपावसाने कुपोषण होऊन उत्पादन क्षमता कमी झाली. मक्याचे उत्पन्न 25 ते 30% कमी झाले आहे. मक्याच्या कणसावर आळ्या पडल्याने कणीस आतून पोखरले जात आहेत. दाणे कमजोर झाले आहेत. कपाशी पिकावरील फुलफुगडी पडू लागली आहेत तर कैऱ्या कमी आल्या. सप्टेंबरपर्यंत कापूस उत्पादन झाले पाहिजे होते मात्र अजूनही कापूस उत्पादन आलेले नाही. एका बिघ्याला 10 क्विंटलचे उत्पन्न अपेक्षित असताना साधारणपणे 5 क्विंटल उत्पन्न येईल. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी येणार असल्याने शेतकरी तोट्यात जाणार आहेत. दरम्यान अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान काँग्रेसचे प्राध्यापक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर अमळनेरच्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी संजय पुनाजी पाटील यांनी केली आहे. अमळनेर तालुक्यात सप्टेंबर महिना सुरू झाला तोपर्यंत पावसाने 100 ओलांडली असून वार्षिक 670 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना 766 मिलीमीटर म्हणजे 114% पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील चौबारी येथे 2 घरे पडून नुकसान झाले आहे. चौबारी येथील पुंडलिक हरचंद पाटील व बारकू देवीदास पाटील या दोघांची घरे 5 सप्टेंबर रोजी अचानक कोसळले. घरातील सामान दाबले जाऊन साधारणतः प्रत्येकाचे किमान 1-1 लाखाचे नुकसान झाले आहे. शिवसेना उभाठाचे माजी तालुका प्रमुख विजय पाटील यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. जिल्हा क्रीडा विभाग व अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत GS हायस्कूलच्या संघाने यश मिळवले आहे. 14 ते 17 वर्षातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे दुहेरी विजेतेपद शाळेला मिळाले आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडू जयेश धनगर, कृष्णा महाजन, दुर्गेश कोळी यांनी सर्व संघांना आपल्या कौशल्यदार खेळामुळे पराभूत करून प्राविण्य मिळवले. संघास दुहेरी विजेतेपद मिळाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी खेळाडू आणि क्रीडा विभाग प्रमुख SP वाघ व JV बावीसकर यांचे अभिनंदन केले. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील महादेव मंदिरावर 31 फुटाची त्रिशूल स्तंभारोपण शुभेच्छा शनिवारी करण्यात आले. गावातून त्रिशूलाची मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर कळस घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. त्रिशूलाची घरोघरी आरती करण्यात आली. त्रिशूलाची स्थापना क्रेनच्या सहाय्याने करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने सागर चौधरी यांनी पुष्पहार अर्पण केले.
31 फूट त्रिशूल गावातील गुलाब सुतार यांनी बनवले असून त्यावर कलर काम प्रवीण वाघ व शुभम लोहार यांनी केले. यावेळी मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महादेव मंदिरावर ही 31 फूट त्रिशूल सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बसवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमळनेर शहर कार्याध्यक्षपदी प्रवीण संताजी देशमुख यांची निवड झाली आहे. त्यांना माजी पालकमंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार बी एस पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, पक्षनिरीक्षक भास्करराव काळे, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एक दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अमळनेर शहरात 120 तर ग्रामीण भागात 41 सार्वजनिक मंडळे गणपती स्थापना होणार आहे. गणेशोत्सव काळात शहरात व तालुक्यात शांतता राहावी म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी 1 पोलीस निरीक्षक, 3 उपपोलीस निरीक्षक, 50 पोलीस कर्मचारी, 1 SRP 1 तुकडी, RCP 1 तुकडी, 1 ट्रॅकिंग फोर्स आणि 55 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तालुक्यात वाघोदा, बिलखेडा, एकरुखी, खडके, पिळोदा, मांजर्डी, कोंढावळ या गावात 1 गाव 1 गणपतीची स्थापना होणार आहे. गणेशोत्सव काळात शांतता भंग होऊ नये यासाठी 112 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. एकंदरीत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचेच आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंदडा विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गोकुळ पाटील सर यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ऋतुजा पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन वर्ग शिक्षिका कीर्ती सोनार यांनी केले. प्रताप महाविद्यालयात 5 व 6 सप्टेंबर दरम्यान पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन PSI धनंजय कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. रुसा आणि प्रताप महाविद्यालयाचे करिअर काउन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉक्टर अरुण जैन यावेळी PSI धनंजय कोळी यांनी प्रामाणिक काम केल्याने यश मिळू शकेल, मेहनतीवर विश्वास ठेवा, शिक्षणात सातत्य व धैर्य टिकवणे महत्त्वाचे आहे, आपल्याला स्पर्धा परीक्षेत यायचे असेल तर जिद्दीने आले पाहिजे असे सांगितले. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर विजय तुंटे यांनी केले, सूत्रसंचालन डॉक्टर नलिनी पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी मानले.